ब्रेक नंतर पुढच्या बातमीकडे वळतोय. कोल्हापूर मधून एक मोठी बातमी समोर आली आहे. शहरातील सब जेल मध्ये कोरोनाचा पुन्हा एकदा शिरकाव झालाय. कारागृहातील 31 कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळते. जेलमधील एकूण 85 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते आणि त्यातील 31 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे आणि त्यांच्यापैकी कोणालाही लक्षण नसल्यानं त्यांना जेलमध्येच विलगीकरणात ठेवण्यात आलंय. पुढची बातमी आहे बुलढाण्यातून. बुलढाण्यात विनाकारण फिरणाऱ्या वाहनांवर ब्रेक द चेन मोहिमेअंतर्गत कारवाई केली जाते आणि अशातच खामगावमध्ये वऱ्हाड्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. दृश्य आपण पाहतोय बुलढाण्यामधली. यावेळी नवरदेव हा पोलीस अधिकाऱ्यांना विनवणी करत दंडात्मक कारवाई न करण्यासाठी विनंती करत होता. हा नवरदेव भारतीय नौसेनेत असल्याचं कळताच पोलिसांनी केवळ 3 वऱ्हाड्यांच्या गाड्यांवर दंडात्मक कारवाई करत त्यांना सोडून दिलंय. या वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा दुप्पट प्रवासी असल्यानं पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला.